धरणगाव येथे आज 10 मे वार सोमवार रोजी अक्षरशः बाजाराचं स्वरूप पाहावयास मिळालं. शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहनांना ये जा करण्यासाठी देखील कसरत करावी लागत होती. महाराष्ट्रात 15 मेपर्यंत संचारबंदी लागू आहे, परंतु धरणगाव तालुक्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने प्रशासनाने शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत शहरातील दुकानदार, व्यापारी व नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर जनता बँकेच्या रस्त्यावर प्रमुख दुकानं असल्याने या ठिकाणी दुकानासमोर अस्ताव्यस्त मोटरसायकल लावलेल्या असतात. तसेच काही लोटगाडीधारक देखील रस्त्यावरच व्यवसाय करत असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहन काढताना कसरत करावी लागते. आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र बघावयास मिळालं. तर दुसरीकडे धरणगाव पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करीत विना मास्क रस्त्यावर फिरणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. पोलीस उपनिरीक्षक गोकुळ गवारे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत नागरिकांना दंडाची आकारणी केली. पोलीस उपनिरीक्षक गोकुळ गवारे यांच्या पथकात होमगार्ड सातपुते, नगरपालिकेचे कर्मचारी जयेश भावसार, दीपक वाघमारे, रामकृष्ण माळी आदींचा समावेश होता.